उसको पहले करमला नहीं लगा। एशिया की सबसे अमीर कॉर्पोरेशन है, एशिया में मुंबई जैसा कोई भी शहर इतना बड़ा नहीं है कि जिसके पास इतनी संपत्ति है। उनको जरूरत नहीं है शिक्षक देने की, लेकिन मेरे पास 500 सरप्लस टीचर थे। मैंने सब कॉर्पोरेशन को दे दिए, क्योंकि टीचर का काम बढ़ाना है, आगे चल के देश को बनाना है, और इसी नीति पे हम सबको चलना चाहिए। और इसीलिए पूरा देश एक है और हमारा संविधान है जो अपने हक की रक्षा करता है। इसीलिए मैं हमेशा एक एग्जाम्पल देता हूँ कि बंटवारा हो गया हमारे देश का। ये बंटवारा किसके हो गया कि कौन हिंदू है कौन मुस्लिम है, इसके हिसाब से बंटवारा हो गया। पाकिस्तान ने अपने खुद को मुस्लिम देश डिक्लेयर किया, लेकिन भारत ने नहीं किया। भारत ने बोला है कि सर्वधर्म समभाव। सर्वधर्म समभाव का अर्थ क्या होता है कि सबको एक है, और इसी नीति पे हम सबको चलना है। इसलिए आगे चल के आपके समाज में भी एक विचार आना चाहिए कि बच्चों को पढ़ाना चाहिए। अगर बच्चे पढ़ेंगे नहीं तो उनकी प्रगति नहीं होगी। आज आपने सावित्रीबाई फुले का यहाँ पे चित्र रखा है, तो सावित्रीबाई फुले जिस काल में उन्होंने स्त्री शिक्षक के बारे में बोला था, लोग उनके ऊपर गंदी चीजें फेंकते थे और बोलते थे आप हमारे औरतों को घर से बाहर निकलने के लिए बोलते हैं, उनको शिक्षा लेने के लिए बोलते हैं, तो फिर भी वो डरी थी, वो अपने कर्मों पे चलते रहे। और महात्मा ज्योतिबा फुले ने जो एक शिक्षण का मंत्र दिया था उसका प्रचार वो करती रही पूरे महाराष्ट्र में। इसलिए महाराष्ट्र अलग एक भूमि है और इस भूमि का सम्मान करना चाहिए। और जो लोग इस तरह करना चाहते हैं कि वो दंगे भड़काना चाहते हैं, तो उसमें उनसे आपको सावध रहना चाहिए। कोई ऐसा चाहता है कि मैंने जैसे आपको बोला, कोई आदमी वोटिंग मशीन नहीं रहता है, वो आदमी रहता है, उसको भूख लगती है, वो जब बीमार होता है तो उसको मेडिसिन की जरूरत होती है, और जो उसको मेडिसिन देता है वही उसके लिए भगवान होता है। तो इसीलिए मैं एक ऐसे पार्टी को बिलोंग करता हूँ जो बोलते हैं कि 80% समाज सेवा करनी चाहिए। आपको शायद इसके बारे में पता नहीं हो कि शिंदे साहब का जब जन्मदिन होता है तो वो 100 बच्चों के ऑपरेशन करते हैं दिन की, जिनके दिन की नेता हजारों सैकड़ों बच्चों पे ऑपरेशन हो गया, आज वो अच्छे हो गए। लेकिन ऐसा ही मुख्यमंत्री जो हर किसी के बारे में अच्छा सोचता है, तो आपके बारे में बुरा क्यों सोचेगा? इसके बारे में आपको सोचना चाहिए। और मैंने आपको बोला था कि 9 साल पहले कितने मेडिकल कॉलेजेस थे, कितने मेडिकल कॉलेजेस प्राइम मिनिस्टर साहब ने खोले, क्यों खोले? आपके लिए खोले। इसीलिए मैं आपको एक चीज़ का यकीन दिलाना चाहता हूँ कि जो भी चीज़ वो करते हैं वो सोच समझ के अपने देश के लिए करते हैं, और देश में कोई आक्रमण हो जाए तो उतने ही कठोर रहते हैं, और जब देश में प्रॉस्पेरिटी करनी है तो उतने ही वो मृदु रहते हैं। इसलिए आपको उनकी बातों की तरफ अलग अंदाज से देखना चाहिए कि वो चाहते हैं कि हम सब इकट्ठा रहें और देश की प्रगति हो। इसीलिए उन्होंने आपको मंत्र दिया है सबके साथ सबका विकास, और अगर हम लोग सब साथ में रहेंगे तो एक दिन भारत अमेरिका से भी ज़्यादा पावरफुल क्रमांक पे था, 9वा सबसे बड़ा अर्थव्यवस्था थी, आज हम लोग 5वे क्रमांक पे आ गए। जो समझे हमारा शत्रु देश कौन है, समझे पाकिस्तान है या चाइना है, आप टीवी पे जाके देखिए, आज पाकिस्तान के लोग भी बोलते हैं कि हमें मोदी जैसा पत्रकार चाहिए जो हमें खाना दे दे, क्योंकि पेट सिर्फ बातों से नहीं भरता। आज हर एक के घर में चावल जाते हैं, गेहूँ जाते हैं, वहाँ पे देखा नहीं जाता कि हिंदू है या मुस्लिम है या ईसाई है या सिख।
सीख है तो हमें क्या चाहिए कि हर किसी का भला होना चाहिए। तो ये भला करने के लिए आपको जो भी चीज़ों की जरूरत है आप महाराष्ट्र शासन को बोलिए, हाँ पूरा महाराष्ट्र शासन आपके साथ रहेगा। हमने जब इनके बारे में मीटिंग ली थी, मैं तो मुंबई का पालन मंत्री भी हूँ, कोल्हापुर का पालन मंत्री हूँ, एक दंगा हुआ था कोल्हापुर में, उसी दिन मैं वहाँ पे पहुँचा शाम को, मैंने उनको याद दिलाई कि आपके यहाँ मुस्लिम बोर्डिंग है जो 100 साल पहले बना, उसको शाहू महाराज ने बनाया था। क्यों बनाया था? ताकि मुस्लिम लोग शिक्षा लें और अपने जीवन में आगे बढ़े। जब मैंने वो मीटिंग खत्म हो गई तो जो मुस्लिम लोग भी थे वो भी घोषणा दे रहे थे, जय शिवाजी जय भवानी। ये शिवाजी महाराज ये अपनी आत्मीयता का प्रतीक है, भवानी माँ किसी संप्रदाय का प्रतीक नहीं है, वो हमारे अंदर जो शूरता है सबको एक जैसे मानने की जो प्रवृत्ति है उसके वो प्रतीक है। इसलिए जब कल्याण जीत लिया शिवाजी महाराज और उनकी जो सूबेदार थे उनकी जो स्नुषा थी उनकी उनको लाया गया, उन्होंने बोला था उस दरबार में अगर मेरी माँ इतनी सुंदर होती तो मैं भी सुंदर होता। उन्होंने उनकी सम्मान की और ये महाराष्ट्र की परंपरा है और इस परंपरा को हम सबको आगे लेके जाना है। और इसलिए मैं बच्चों से कहना चाहूँगा कि खूब पढ़िए, आपका विकास आपकी पढ़ाई में है और इसके लिए जो जो भी करना पड़ेगा हम अवश्य करेंगे। अपने जो भी मेरे पास निवेदन दिए हैं मैं मुख्यमंत्री साहब के पास इसके बारे में चर्चा करूंगा और जितनी भी आपकी मांगे पूरी हो सकती है वो मांगे जरूर पूरी करूंगा। इतना ही आपसे कहना चाहता हूँ। अपने जे जे लोग या ठिकाणी आलेले आहेत, करमाळ्याचा एक इतिहास राहिलेला आहे की करमाळ्याचे जे राजे होते ते तुळजाभवानीचे भक्त होते आणि त्याने त्यांच्यामुळे तुळजाभवानी ही करमाळापर्यंत आली आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली की ज्या दिवशी गणपती असतील त्या दिवशी सुद्धा आपण फुलांचा वर्षाव गणपतीवर करता। ही करमाळ्याची परंपरा आहे, ती परंपरा आपण कायम ठेवा, आपल्याला देवाने चांगलं आयुष्य आरोग्य देऊ दे। आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की अनेक अशा चांगल्या योजना जे आदरणीय पंतप्रधान महोदयांनी आपल्यासाठी आणलेल्या आहेत की आपण जर व्यवसाय करत असाल तर प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या माणसाला 10,000 रुपये सुरुवातीला मिळतात, त्यांनी चांगला व्यवसाय केला त्याच्या पुढे जाऊन 25,000 मिळतात, त्याच्या पुढे जाऊन 50,000 रुपये मिळतात। ते का घडतं? एखाद्या महिला बचत गटाने व्यवसाय करायचा ठरवला त्याला पैसे मिळतात, तिथं बघितलं जात नाही की हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा ख्रिश्चन आहे। आणि म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना देशाची प्रगती करायची आहे, स्वतःची प्रगती करायची आहे आणि ही प्रगती करायची असेल तर आपण सर्वांनी एकजुटीने आपल्या देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे। देश मोठा झाला तर आपण मोठे होतो, ही भावना घेऊन सर्वांनी काम केलं पाहिजे आणि म्हणून या देशाचं खूप मोठं नाव हे आपण सर्वजण करूया। आपल्यापैकी अनेक बांधव हे शत्रू राष्ट्रांशी झुंजत असताना शहीद झालेले ते भारत मातेचे सुपुत्र आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आहे। आणि म्हणून जे लोक हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये फूट पाडून त्यांची मदत घेऊ इच्छितात अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, सर्व समाजाने एकत्र राहिलं पाहिजे। आणि आपण म्हटलं पाहिजे की आम्ही अब्दुल कलामांसारखे मोठे होतो आणि अब्दुल कलामांसारखे शास्त्रज्ञ जर आपण व्यापारी असतो तर आम्ही उत्कृष्ट व्यापारी बनलो पाहिजे। इथं तुमच्या समाजाचे अध्यक्ष तांबोळी साहेब आयुष्यभर त्यांनी मेहनत केली त्यावर ते आपल्याला असलेले, म्हणून आपण आपल्या समाजाच्या मुलाला सांगितलं पाहिजे की आपण मेहनत करूया, आपण मोठे होऊया, ज्याला शिक्षण मिळू शकलं नाही त्याच्यासाठी व्यवसाय करता येतो। आणि ते सगळं आपण केलं आणि सगळे एकत्र राहिलो निश्चितपणे करमाळा किंवा सोलापूर जिल्हा, हा सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा मी ज्यावेळेला मुलांना ड्रेस देणार होतो त्यावेळेला असा निर्णय घेतला होता की प्रत्येक गावातल्या मुलांचा ड्रेस एकसारखा असेल। हा ड्रेस एकसारखा का असेल तर मला पहिलेपासून स्काउट अँड गाईड मुलांना शिकवायचं, स्काउट अँड गाईड का शिकवलं पाहिजे तर श्रमाची माहिती आपल्याला कळली पाहिजे।
की आवड श्रम करण्यामध्ये कमीपणा नाही. हे ज्याला मुलं शिकतील त्यावरच ही मुलं जगावर राज्य करतील. कारण भारत हा सर्वात तरुण देश बनला आहे आणि याला मॅन पॉवर पाहिजे. ही मॅन पॉवर म्हणजे काय? ही मॅन पॉवर म्हणजे आपली मुलं. या मुलाला जर आपण चांगलं स्किल डेव्हलपमेंट केलं, आपण असं समजतो की इंग्रजी ही जगाची भाषा आहे, हे खरं नाही आहे. तुम्हाला जर्मनीमध्ये जायचं असेल तुम्हाला जर्मन शिकायला लागेल, तुम्हाला फ्रान्समध्ये जायचं असेल तुम्हाला फ्रेंच शिकायला लागेल, तुम्हाला स्पेनमध्ये जायचं असेल तुम्हाला स्पॅनिश शिकायला लागेल. आपल्या मातृभाषेमध्ये त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पंतप्रधान मोबाईल नंबर एवढं मोठं आहे की त्यांनी सांगितलेलं की प्रत्येकाला शिक्षण हे त्याच्या मातृभाषेमध्ये मिळालं पाहिजे. म्हणजे तुमच्या मुलाला जर उर्दू येत असेल आणि उर्दू त्यांची मातृभाषा असेल तर त्याला संपूर्ण शिक्षण हे उर्दूमधून शिकलं पाहिजे. हे सांगणारा कोणीही पंतप्रधान आजपर्यंत भारतामध्ये झाला नाही. आणि महाराष्ट्राची भाषा मराठी असेल तर येत्या वर्षापासून मराठीमध्ये शिक्षण मराठी बोलणारी मुलं ही इंजिनियर होऊ शकते, मराठी बोलणारी मुलं ही मराठीमध्ये शिकून डॉक्टर होऊ शकते. इंग्रजांची मुलामगिरी खूप काळ करून चालणार नाही. ज्या ज्या लोकांनी आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण दिले त्यांनी जगामध्ये उत्कृष्ट सायंटिस्ट बनवले, त्यांनी जगामध्ये उत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते बनवले. आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या भाषेचा अभिमान ठेवा. तुमच्या भाषेमध्ये कशा रीतीने शिक्षण देता येईल? महाराष्ट्र एक असं राज्य आहे की 10 भाषेमध्ये आम्ही आमच्या मुलांना शिकवतो. आम्ही कन्नडमध्ये शिकवतो, आम्ही उर्दूमध्ये शिकवतो, आम्ही गुजरातीमध्ये शिकवतो. प्रत्येक जी मुलाची भाषा आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना शिकवतो. आपल्या भाषेचा अभिमान वाढला आणि त्याच्याचबरोबर आपल्या भाषेचा अभिमान बाळगत असताना वाढत असताना आपल्या राष्ट्राचा अभिमान वाढला. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन. अतिशय प्रेमाने आपण सर्वांनी माझं या ठिकाणी स्वागत केलं, त्याबद्दल सर्व कल्पनावासियांची मनापासून मी आभार मानतो. आपल्या